मित्रांनो, 27 तारखेला आपला केमिकलचा M3 पेपर आहे. जराही घाबरायचं नाही, कारण कुठल्याच चॅनलवर केमिकलचं कोणीच देत नाही, कारण केमिकलचे हार्डली 2-3 ब्रांचेस आहे. पण पर्पल ॲट चॅनलवरती आम्ही नेहमी केमिकल इंजिनिअरिंगसाठी M3 कंटिन्युअस व्हिडिओ देत असतो. प्लस आपल्या पर्पल ॲट ॲप्लिकेशनवरती केमिकलचा M3 कोर्ससुद्धा अवेलेबल आहे. बाकी कुठेच केमिकलचे कोर्सेस अवेलेबल नाही आहेत. येस, सो डोंट वरी केमिकलच्या मुलांनो, तुम्ही जरी कमी असाल तरी पर्पल ॲट तुमच्यासोबत आहे. सो आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी हार्डली 1-1.5 दिवसात तुम्ही 45+ मार्क एनसेमच्या M3 पेपरमध्ये कसे घेऊ शकता ही स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे. आणि M3 पूर्ण डिटेलमध्ये पेपर पॅटर्न देणार आहे, ज्याच्यात काय करायचं, काय सोडायचं, कुठल्या टाईप्सला महत्त्व द्यायचं सगळं सांगणार आहे. सो सुरू करूया. बघा मित्रांनो, आपला केमिकलचा M3 पेपर 70 मार्काचा, त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन MCQ असतो. MCQ वेगळा अभ्यास करायचा नाही. येस, वेगळा अभ्यास करत बसायचा नाही. काय करायचं MCQ? थेरीचा अभ्यास केला की त्याच्यातलीच एखादी छोटीशी स्टेप ही MCQ म्हणून विचारली जाते. सो वेगळा अभ्यास करायची गरज नाही. MCQ रेग्युलर हे केलं की आपोआप तुम्हाला जमून जाईल. साधारणतः बघितलं 10 मार्काला MCQ असतो. सो प्रत्येक विद्यार्थ्याला 7+ मार्क पडतातच, कारण MCQ कॉलेजमध्ये पण सर येऊन सांगून देतात, विद्यार्थी मित्रही मदत करतात, कुठे ना कुठे भेटून जातं आणि आपल्यालाही जमून जातं. हे अभ्यास केले की जमून जातो. सो ॲव्हरेजली कॅल्क्युलेट केलं तर 7 मार्क आउट ऑफ 10 मार्कला आहे ना, 10 पैकी 7 मार्क प्रत्येकाला पडून जातं. तुम्हालाही पडणार आहे, घाबरू नका. आता पुढे आलो बघा, क्वेश्चन नंबर 2 आणि 3 हे दोन्ही फुरियरवर, युनिट नंबर 3 फुरियर ट्रान्सफॉर्मर आहे. सो मी आपल्या पॅटर्नमध्ये 45 मार्काच्या फुरियरला घेतलेलं नाही, कारण फुरियरमध्ये खूप हार्डकोर इंटिग्रेशन असतं. सो ज्याला खरोखर इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह डिटेलमध्ये जमतं ना, त्यांनीच फुरियरला जा. नाही जमत, आपल्याला थोडंफार बेसिक वीक आहे, सोडून द्या. तरी आपण 45+ 50 मार्क आरामात घेतो. काय काय करायचं? क्वेश्चन नंबर 4-5 हा युनिट नंबर 4 आहे. युनिट नंबर 4 आहे आपला स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटी. आणि लक्षात ठेवा, स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटीमध्ये आपल्याला पूर्ण 15 मार्क घ्यायचे. कसे घ्यायचे बघा. आता स्टॅटिस्टिकमध्ये एकूण 8 टाईप आहे, प्रोबॅबिलिटीमध्ये 8 टाईप आहे. 8 आणि 8 16 टाईप झाले. 16 पैकी मी तुम्हाला फक्त 1, 2, 3, 4, 5, 6, 7 टाईप देतोय. 16 पैकी फक्त 7 टाईप सांगतोय. ते करा, ते तिघे यांच्यापैकी या 6 पैकी कुठले, या 7 पैकी कुठले पण 3 एकत्र येतील ABC 4 किंवा ABC 5 कुठेतरी या 7 पैकी 3 सोबत येतील आणि तुम्हाला गॅरंटेड 15 पैकी 15 मार्क पडणार. येस, सो स्टॅट्समध्ये करायचे कोरिलेशन, रिग्रेशन, इक्वेशन आणि मुवमेंट्स हे स्टॅटिस्टिकमधले टाईप करायचे. बाकीचे एक्स्ट्रावाले मीन, मेडियन वगैरे सगळे सोडून द्यायचे. सिमिलरली प्रोबॅबिलिटीमध्ये बायोनॉमिक डिस्ट्रीब्युशन, पॉइझन डिस्ट्रीब्युशन, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन 3 टाईप करायचे. बाकीचे जे आहेत सगळे चाय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन वगैरे टेस्ट हायपोथेसिस सगळे सोडून द्यायचे. एवढं केलं तरी तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 किंवा 5 कुठेतरी 15 मार्क तुमच्या अटेम्प्ट होतील. ते पेपरच्या वेळी चेक करून घ्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलं काय चूक करतात, भरपूर सारे सेकंड इयरच्या मुलांना अजूनही माहीत नाही, स्पेशली डायरेक्ट सेकंड इयरच्या, की क्वेश्चनला क्वेश्चन ऑर असतो M3. म्हणजे तुम्ही क्वेश्चन नंबर 4 घेतला तर तुम्ही 5 नाही घेऊ शकत, त्याला ऑर आहे तो 5. आणि 5 घेतला तर 5 पूर्ण करा, 4 नाही घेऊ शकत. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 AB आणि 5 C असं चालत नाही. 4 घेतला, 4 ABC करा, किंवा 4 स्किप करा, 5 घ्या, 5 ABC करा. सिमिलरली 2 घेतला तर 2 ABC करा, किंवा 2 सोडून द्या, 3 घ्या, 3 ABC करा. क्वेश्चनला क्वेश्चन डायरेक्ट ऑर आहे. सिमिलरली क्वेश्चन नंबर 8, 9, 7, 8 हे लक्षात ठेवा. आता हे 7 आणि 15 आपण 22 मार्क सिक्युअर केलेले आहे. पुढे जाऊया. आता हा एक, आता बघा, क्वेश्चन नंबर 4-5 झाला की डायरेक्ट पेपरमध्ये तुम्ही सोडवायचा क्वेश्चन नंबर 8 किंवा 9 मध्ये जायचं. लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 6-7 आपण शेवट घेतो. याच पॅटर्ननी पेपर सोडवा, याच क्रमाने पेपर सोडवा, कारण पेपरला नेहमी आधी काय सोडवायचं असतं, जे सोपं आहे ते आधी घ्यायचं असतं, जे अवघड आहे ते नंतर करायचं असतं. सो युनिट नंबर जो 5 आहे हा क्वेश्चन नंबर 6-7 हा युनिट नंबर 5 आहे. तो आहे वेक्टर कॅल्क्युलस. आणि वेक्टर कॅल्क्युलस आलं की तिथे आपल्याला हार्ड कोर, इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह सगळे आले पाहिजे. आणि मुलं काय करतात, तो आधी सोडवायला घेता, क्रमाने सोडवायला जाता, याच्यानंतर हे घेता. आणि इथे खूप वेळ निघून जातो, एखादा प्रश्न चुकतो, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन जमत नाही आणि कॉन्फिडन्स लूज होतो. हे बाकीचं जे येणार होतं सोपं ते पण आपण विसरून जातो. त्यामुळे क्वेश्चन नंबर 4-5 केला की डायरेक्ट 8-9 यायचं. आणि त्याच्यामध्ये बघा, हा जो टाईप आहे, एकच टाईप, या युनिटमध्ये एकूण 4 टाईप आहे, 1-2 स्ट्रिंग. सो याच्यामधला फक्त मी एकच टाईप घेतलाय स्ट्रिंग, त्यालाच 1 वेव्ह इक्वेशन पण म्हणतात. स्ट्रिंग किंवा वेव्ह, 1 वेव्ह इक्वेशन, या टाइप वरती फक्त 3 एक्झाम्पल मी तुम्हाला पर्पल ॲट ऍप्लिकेशन मध्ये दिलेले आहे. सो ते 3च एक्झाम्पल करा तुम्ही, त्या 3 पैकीच 1 एक्झाम्पल नेहमी येतो.
लक्षात ठेवा, एखाद्या वेळी काय होऊ शकतं, फक्त शेवटच्या स्टेपची कंडिशन, त्यात चार कंडिशन सोडवा लागतात, 1 2 3 4, आणि हा सगळ्यात सोपा टाईप आहे स्ट्रिंग, कॉपी पेस्ट आहे, प्रश्न बदलेल उत्तर तेच लिहायचं, ते कसं लिहायचं तेच मी या तिन्ही प्रश्नात शिकवलं आहे. सो नक्की पर्पल ॲडॅपमध्ये चेक करा व्हिडिओ लेक्चरमध्ये की मी कशा पद्धतीने आयडियाज दिले आहे. मुलांना वाटतं हा खूप अवघड आहे युनिट, पण हा सगळ्यात सोपा युनिट आहे, कारण प्रश्न बदलेल उत्तर ठरलेलं आहे तेच उत्तर येणार आहे, कॉपी पेस्ट करायचं आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 4 5 नंतर कंपल्सरी 8 किंवा 9 जिथे स्ट्रिंगचा प्रश्न येईल तो करा. क्लिअर? आता 99% स्ट्रिंगचा क्वेश्चन शक्यतो क्वेश्चन नंबर 8 येतो, पण ऐनवेळी एखाद्या वेळी 9 पण येऊ शकतो, चेक करून घ्यायचं. येस, पण 99% तो 8 येतो, जिथे स्ट्रिंगचा त्या 3 एक प्रश्न येऊन जाईल तो सोडून टाकायचा. येस, या आता हे आणि हा स्ट्रिंगचा प्रश्न येतो 8 सो हे झाले आपले 29. मग शेवट यायचं क्वेश्चन नंबर 6 7. बघा 6 7 जवळजवळ खूप टाईप आहे, जवळजवळ 8 8 एक 2 3 4 मी इथे घेतले, 4 स्किप केले, ग्रीन थेरम स्किप केला आहे, मॅक्सवेल थेरम स्किप केला आहे, नंतर ट्रिपल इंटिग्रेशन स्किप केलं आहे, भरपूर साऱ्या गोष्टी स्किप केल्या आहे, लाईन इंटिग्रल स्किप केला आहे, एवढेच पॉईंट मी घेतले, वेक्टर आयडेंटिटी सुद्धा स्किप केला आहे. 8 9 टाईप आहे, 9 4 घेतले, हे 4 करा तरी 15 पडतात. बघा क्वेश्चन नंबर 6 7 3 आहे, 3 कुठल्या तरी एका क्वेश्चनमध्ये तुम्हाला हे चारीचे चारी टाईप एकाच ठिकाणी येतील, 4 3 एकाच ठिकाणी येतील, तो क्वेश्चन सॉल्व्ह करून टाकायचा. ते क्वेश्चन कसे ओळखायचे वगैरे सगळं मी आपल्या पर्पल ॲपमध्ये व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलं आहे, ते नक्की बघा. बघा इथे क्वेश्चन नंबर 6 7 एक फिक्स प्रश्न येतो, डीडी म्हणजे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. या डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह एकदम सोपा आहे, त्याच्या 6 आहेत. तुम्ही असं 6 अरे 6 जरी आहे तर त्या एकदम सिम्पल आहे. पहिली केस फक्त व्यवस्थित समजून घ्यायची, बाकीच्या आपोआप सोडवतात, काहीच विशेष नाही. पहिल्या केसला समजा 1 लागला, पुढच्या केस 10 मिनिटात समजतात, फक्त 10 मिनिटात, म्हणजे 2 6 सॉल्व्ह होतात, एवढा सोपा आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. सो ऑल 6 तुम्ही पर्पल ॲट ॲप्लिकेशन सबस्क्रिप्शन घेऊनही बघू शकता, त्यात मी डिटेलमध्ये सांगितलं. सो डीडीचा क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी 5 येणार आहे, त्याला जोडून इरोटेशनल 5 फिक्स येणार आहे. इरोटेशनल किंवा त्याला कन्झर्वेटिव्ह पण म्हणतात, हे दोघे सोबतच येतात. आता ए आणि बी बीट समजा फिक्स झाले, किंवा इथे ए बी बीट फिक्स झाले, डीडी आणि इरोटेशनल, तर सी बीटमध्ये स्टोक्स थेरम किंवा गॉस डायव्हर्जन्स पैकी एक प्रश्न तुम्हाला पडणार. लक्षात ठेवा, स्टोक्स थेरममध्ये पण 2, एक सर्कल इलिप्स स्पियर वरचे स्टोक्स थेरमचे गणित, आणि सेकंड इंटरसेक्शन ऑफ स्पियर आणि प्लेन. एक स्पियर असतो, त्या स्पियरला हा प्लेन कट करतो, सो इथे जो सर्फेस तयार होतो त्याचं आपल्याला एरिया काढायचं. सो या 2 एक प्रकार स्टोक्स थेरमचा कंपल्सरी आपल्याला विचारतात, आणि स्टोक्स थेरम नाही विचारला गेला तर गॉस डायव्हर्जन्स थेरम तुम्हाला नक्की विचारतील सी बीटमध्ये. सो गॉस डायव्हर्जन्समध्ये 2 आहे, डेल एफ बार नॉट इक्वल टू 0 गणित आणि डेल एफ बार इक्वल टू 0 गणित, हे परफेक्ट करा. हे सगळे तुम्हाला डिटेलमध्ये पर्पल ॲट ॲपमध्ये एकदम शॉर्ट ट्रिक्सने मराठीमध्ये कॅल्सी वापरून शिकायला भेटेल. येस, सो या पद्धतीने परफॉर्म करा. इथेही 15 सिक्युअर होतात, तो सगळे काउंट केले तर आपले 44 बनतात, तो 44 बनतात. बघा एवढंच परफेक्ट केलं तर तुम्हाला वाटतंय मला 85 जायचं, तिथे अजून एक तुम्ही तुमच्या मताने तुम्हाला वाटलं तर एवढा अभ्यास झाला तर एक केस अजून ॲड करून टाका, 1 हीट इक्वेशन. येस, ही 1 वेव्ह इक्वेशन आहे, ही 1 हीट इक्वेशन आहे, याचे 4 एक्झाम्पल आहे, चारीच्या 4 मी पर्पल ॲडॅपमध्ये सॉल्व्ह करून दिले, हे 4 आणि हे 3 एक्झाम्पल पूर्ण पुस्तकात ह्या दोन्ही टाईप मिळून, कारण याच्या 4 टाईप मी मग सांगितलं, ते 2 स्किप करा, हे 2 सोबत येतात नेहमी, शक्यतो क्वेश्चन नंबर 8 येतात, स्ट्रिंग आणि 1D. सो चेक करून घ्यायचं कुठल्या क्वेश्चनमध्ये हे दोघं सोबत आले, ते एकत्रच येणार आहे, आणि पुस्तकात 29 गणित, 29 7 एक्झाम्पल केले तरी आपल्याला इथे 100% तुम्हाला इथे 15 पडून जातात, एवढा सोपा टाईप आहे. येस, सो हे जर काउंट केलं तर तुम्ही 50+ जाता, 52+. ह्या पद्धतीने M3 पेपर पॅटर्न केमिकलच्या मुलांनी फॉलो करा, मी 100% गॅरंटी देतो तुमचा M3 क्रिटिकलला असेल, तुम्हाला काहीच येत नाही, आत्ताशी सुरुवात करता, इनसेम तुमची बॅक आहे, तुम्हाला M3 बघून भीती वाटतो, तरी या मिनिटाला मी सांगितलं ह्या पेपर पॅटर्नने गेले आणि मी सांगितले ते व्हिडिओज बघून जर तुम्ही M3 केला तर गॅरंटेड M3 हा तुमचा लास्ट अटेम्प असेल. सो बिलकुल M3 घाबरायचं, M3 टू मच इजी, फक्त सिस्टमॅटिक वेने जायचं. आता बघा, हे झालं तुम्हाला पेपर पॅटर्न प्लस पेपर सोल्युशन पण मी आता सांगणार आहे. तुम्हाला जर M3 पेपर सोल्युशन लागत असेल, फ्री पेपर सोल्युशन, तर तुम्ही पर्पल ॲट ॲप्लिकेशन डाउनलोड करा. पर्पल ॲट ॲपमध्ये सबस्क्रिप्शन तुम्ही घ्या, सध्या ऑफर चालू आहे. सबस्क्रिप्शनमध्ये M3 केमिकलचा पूर्ण लास्ट टाईमचा आलेला पेपर मी सॉल्व्ह करून दिला आहे, तो पेपर डिटेलमध्ये बघा, तुम्हाला पूर्ण आयडिया होऊन जाईल, आणि तुम्हाला वाटले यार मला इथे फायदा होतोय, मग त्याच्यानंतर तुम्ही बाकीचे जे युनिट्स आहे, सर्व युनिट्सचे व्हिडिओ लेक्चर्स आहे, ते व्हिडिओ लेक्चर्स पण बघा, एकदम शॉर्ट ट्रिक्सने मी शिकवले आहे त्याच व्हिडिओ लेक्चर्स, आणि IMP क्वेश्चन
पण मी तिथे दिले आहे. एवढं जर केलं तर हार्डली तुम्हाला 2 दिवस लागेल, 15-16 तासाचं काम आहे. सो एवढं करायला आणि एवढं करायला आत्ता जरी सुरुवात केली तरी तुमचा M3 हा गॅरंटेड स्कोरवर निघणार आहे. येस, बाकी काही डाऊट असेल आम्हाला कॉल करा, पण निश्चिंत राहा, हा पेपर पॅटर्न फॉलो करा. या पेपर पॅटर्नमध्ये मी जेवढं दिलं आहे हेच सगळे व्हिडिओ पर्पलाड ॲपमधून बघा. बाकी एक्स्ट्रा असेल ते स्किप करा, दिलेलंच करा जर आत्तापासून अभ्यासाला लागले तर. तरी M3 तुमचा गॅरंटेड 50 मार्क घेऊन तुम्ही स्कोर करशाल. आणि जो पहिल्यापासून अभ्यास करतो आता जस्ट रिव्हिजन करायची, त्यांनी जर पर्पलाट ॲप्लिकेशन घेऊन जर ह्या पद्धतीने रिव्हिजन केली, आधी एवढं परफेक्ट कर आणि मग बाकीचं एक्स्ट्रा कर, तरी तो M3 तुमचा 70 पैकी 70 मार्क घेऊ शकतो. सो मित्रांनो घाबरू नका, M3 सोपा विषय, फक्त गरज आहे ती प्रॉपरली आणि बेस्ट टीचरकडनं शिकण्याची. सो ते काम आम्ही करतो. सो नक्की पर्पलाट ॲप्लिकेशनवरती या आणि M3 स्कोर करा. थँक्यू.